मौसम न्यूज में स्वागत है आपका। महिम सरदार विजयपुर जिला मुदेबा तालुका का धवल की एक छोटे से गांव में, वहां पर एक समुदाय के लोगों के बीच जब कुछ न कुछ जब गलती होती है तो वहां पर एक पुलिस थाने पर जाकर शिकायत दर्ज करना ये तो कानून है, क्योंकि कोई भी कानून अपने हाथ में नहीं ले सकते। आखिर वजह क्या है, ये वहां पर क्यों इन्होंने वहां पर मुद्दे बयान पुलिस थाने पर शिकायत दर्ज की, एफआईआर दर्ज किया और वहां पर आरोपी को क्यों नहीं पकड़ पा रहे। वहां पर एफआईआर होने के बावजूद भी एक आरोपी जाकर कंप्लेंट पर जब धमकियां देते हैं तो बुरे बुरे गंदिया गालियां देते हैं, तो सोचो कितना कमजोर हो गया है शायद कानून और कितना डर उड़ गया है कानून का। क्यों नहीं डर पा रहे लोग कानून पर, यानी कि पुलिस वालों को क्यों नहीं डर पा रहे? क्या इनको किसी नेता लीडर पॉलिटिक्स का कोई प्रेशर होगा या फिर कुछ ना कुछ ऐसे बहुत सारे वजह है जो इन्हीं के वजह से शायद इन्होंने पुलिस अपने कर्तव्य निभाने में मजबूर होगी। अब ऐसे कैसे हो सकता है, क्योंकि जब मजबूर होते हैं तो आखिर कानून मजबूर नहीं होता मगर अधिकारी मजबूर हो जाएंगे शायद। अब तो ऐसा हो गया है ताकि कहीं बार पुलिस के चक्कर मारते हुए पर भी पुलिस वहां पर तहकीकत नहीं कर पाती, ताकि वहां पर मुजरिम को जब मुजरिम करार देते हैं, जब कोई आरोपी करार देते हैं, जब एफआईआर में हो जाता है तो केस तो कानूनी कार्रवाई पुलिस तो करना चाहिए मगर ऐसा ना करने से आज इस धवल जी के सभी हमने तो आपको स्क्रीन पे बता रहे हैं ताकि इनका आरोप यही है ताकि इन्होंने क्यों पुलिस वाले कमजोर पड़ गए हैं, क्यों किसी के बातों में आकर क्या अपनी कर्तव्य निभाने में क्यों मजबूर हो गए हैं, ऐसे सैकड़ों सवाल इनमें गूंज रहा है। आज विजयपुर शहर को यहाँ पर आकर जिला अधिकारी को एक मेमोरेंडम देते हैं ताकि जल्द से जल्द पुलिसों को ये कहे ताकि कोई गुनहगार आरोपी है उसको जल्द से जल्द अरेस्ट किया जाए और उस पर कानून कार्रवाई किया जाए और उसको सबसे सख्त कानून की तहकीकत हो जाए। तो यहाँ पर महिलाओं का ऐसा हो गया है, कुछ महिलाएं अपने ही कुछ जो कानून बनाए हुए हैं अगर कुछ गलत इस्तेमाल भी कुछ महिलाएं करते हैं मगर कुछ महिलाएं इंसाफ के लिए लगने वाले महिलाएं आज भी बहुत सारे लोग हैं, यानी कि पुलिस वालों को जनता को यही एक कंफ्यूजन हो गया है क्या सच है और क्या झूठ है, मगर सबसे ज्यादा पुलिस वाले आज इतना ऐसा हो गया है ताकि एक कहीं कहीं जगह हमने तो प्रसन्न किया है ताकि पुलिस स्टेशन के आगे ही एफआईआर जब तक नहीं करते तब तक आंदोलन करते रहते हैं। कुछ लोग पुलिस रिस्पॉन्सिबल नहीं करती तो जिला अधिकारी के आगे आकर यहाँ पर आंदोलन करते हैं, तो सोचो हमारे भारत देश का कानून कहाँ से कहाँ चला जाने लग गया है। कुछ तो लीडर कहते थे संविधान बदलाएंगे, लीडर तो नहीं बदला पा रहे मगर अधिकारी शायद जरूर बदला पा रहे होंगे, क्योंकि जब कानून कार्रवाई ठीक से नहीं होती तो समझो तो कानून कितना बदल गया है, यानी कि ऐसा हो गया है अमीर को एक कानून है, गरीब को एक कानून है, पॉलिटिक्स लोगों को एक कानून है मगर दो नंबर धंधे वालों को गैर कानून धंधे वालों को एक कानून शायद अब ऐसा बन रहा है, क्योंकि अगर वही कानून सबको होता तो आज इन्होंने आंदोलन पर नहीं आ पाते, इस मुद्देदार पुलिस वालों के खिलाफ यहाँ पर शिकायत कभी नहीं करते। आइए देखेंगे एक रिपोर्ट में। ಜಿಲ್ಲೆ ಅನ್ಯಾದ್ರೂ ಯಾರ್ದನ ಟೆನ್ಷನ್ ಕೊಡ್ತಾರೆ ಸರ್, ಬಟ್ ನಾವು ಕೇಸ್ ಕೊಟ್ಟರು ಕೇಸ್ ತೊಗೊಂಡಿಲ್ಲ ಅವರು. ರಾತ್ರಿ ನಾವು GPS ಮಾಡಿವಿ, GPS ಮಾಡಿದ್ದು ಅದನ್ನು ಅತ್ಯಾಚಾರ ಮುಗೊಂಡು ಅವ್ರಿಗೆ ಇನ್ನೊಂದು ರೀತಿಯಿಂದ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ನಮ್ಮವ್ರಿಗೆ ಯಾರು ಅವರು ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿಲ್ಲ. ಇವು ಹೆಣ್ಮಕ್ಳಾದ್ರೆ ರಾತ್ರಿ ಬರೋದು, ಅಲ್ಕಟ್ ಅಲ್ಕಟ್ ಬೇಯೋದು, ಬೇಜಬ್ದಾರಿಂದ ಮಾತಾಡೋದು. ಪೊಲೀಸರಂತರೂ ಯಾರು ಬಂದಿಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ತನ. ಆದರೂ ಮುಂದೆ ಅದಕ್ಕೆ ಜಿಲ್ಲಾ ಆಫೀಸ್ಗೆ ಬಂದೀವಿ, ನಾವು ಜಿಲ್ಲಾ ಆಫೀಸ್ಗೆ ಬಂದೀವಿ. ಬಂದ್ರೂ ಸದ್ಯಕ್ಕೆ ಇನ್ನು ಮ್ಯಾಗ ಏನು ಮಾಡ್ತಾರೋ ಸಾಹೇಬ್ರ ಕಡೆ ಬಿಟ್ಕೊಂಡಿದ್ರು. ಊರಾಗ ಅಡ್ಡಿರ್ತಾರೆ ಅವರು, ಊರಾಗ ಅಡ್ಡಿ ದಿನ ಹೊತ್ಕೊಂಡ್ರೆ ದಾರ ಕುಡ್ದು ಅಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಅನ್ನೋದು ಉದ್ದೇಶದಿಂದ ಬಂದೇವ್ರು. ಭೇಟಿಯಾಗಿವ್ರಿ, ನ್ಯಾಯ ಸಿಗ್ಬೇಕ್ರಿ. ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಅದಾರ ಎಲ್ಲ ಮನ್ಯಾಗ್ರೀಗ,
ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಬೇಜಾರು ಹಸ್ಕಾಟ್ ಅಲ್ಕಾಟ್ ಬೈತಿರೋರು. ನನ್ನ ಹೆಸರು ಬಸವರಾಜ ನಾಯ್ಕೋಟ್. ನಮ್ಮ ಮುದ್ದಾಬಾದ್ ತಾಲೂಕ್ ರೀ, ದಾವಳಗಿ ಗ್ರಾಮದವ್ರಿ. ನಮ್ಮ ಹುಡುಗಿಗೆ ಅನ್ಯಾಯ ಆಗೈತ್ರಿ. ನಾಯಕ್ ಕೇಳಕ ಟೇಷನ್ ಹೋಗಿದ್ದೀವ್ರಿ. ಎರಡು ದಿನ ಮೂರು ದಿನ ಆದ್ರೂ ಅವರು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ತಗೊಂಡಿಲ್ರಿ. ನಮ್ಮ ಹುಡುಗಿ ನಾಯಕ್ ಕೇಳತ್ತೀವ್ರಿ. ನಾವೀಗ ಪೊಲೀಸರು ಏನೇ ಆಕ್ಷನ್ ತಗೊಳಗ್ಯಾರ್ರಿ. ಅವ್ರ ಮ್ಯಾಗ ನಾವು ಈ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಆಕ್ಷನ್ ತಗೋಬೇಕಂತ ನಮ್ಮ ಅನಿಸಿಕೆ ರೀ. ನಾವು ಹೇಳ್ತೀವ್ರಿ. ಹಾರಿ ಮುದ್ದಾಬಾದ್ ಟೇಷನ್ ಪೊಲೀಸರು ಅವ್ರನ್ನು ಹಿಡಿತೀವಿ ಅಂತಾರ್ರಿ. ಹಿಡಿಯಕ್ ತಯಾರಿಲ್ರಿ. ಈಗ ಮೂರನೇ ತಾರೀಕು ಆಗೈತ್ರಿ ಅದು. ಹ್ಮ್ ಇನ್ನೂ ಏನು ಅವ್ರ ಕಡೆಯಿಂದ ರೆಸ್ಪಾನ್ಸ್ ಬಂದಿಲ್ರಿ. ಹ್ಮ್ ಸ್ಟೇಷನಿಂದ ಏನು ರೆಸ್ಪಾನ್ಸ್ ಬಂದಿಲ್ರಿ. ಅವ್ರಿ ನಮ್ಗೆ ಬಂದ್ರಿ ಮನೆ ತನ ಬಂದು ನಮ್ಮ ಮ್ಯಾಗ ಯಾಕೆ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಡ್ತೀರಂತ ನಮ್ಗೆ ಹೆದರಿಕೆ ಬೆದರಿಕೆ ಮಾಕ್ ಹೋಗ್ತಾರ್ರಿ. ಅವರು ಅಪೋಸಿಟ್ ಪಾರ್ಟಿಯರ್ರಿ. ದೇವಪ್ಪ ಸಿದ್ದುಗೊಂಡ್ರಿ, ಸಂಗಪ್ಪ ವಾಲಿಕಾರ್ರಿ, ಶಿವಮ್ಮ ದಣ್ಣೂರ್ರಿ. ಎಷ್ಟು ಮಂದಿ ರೀ? ನನ್ನ ಹೆಸರು ನಿಂಗಮ್ಮ ಬಾಲಪ್ಪ ಇರ್ಕೆ. ಅದು ಹುಡುಗಿ ಚಿಕ್ಕಮ್ಮ ಆಗ್ಬೇಕ್ರಿ. ಅರವತ್ತುಗಳು ಊರಾಗ ಆಟಾಡಿದ್ರು ಅವ್ರ ಏನು ಆಕ್ಷನ್ ತಗೊಳಲ್ಲಯ್ಯಾರ್ರಿ. ಒಬ್ಬರ್ನು ಹಿಡ್ದಿಲ್ರಿ. ಊರ ಬಂದು ಧಮಕಿ ಹಾಕಕತ್ತಾರ. ಇದು ಆಗಿ ಮೂರನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಆಗೈತ್ರಿ. ಹದಿನಾಲ್ಕು ದಿನ ಹದಿನೇಳು ದಿನ ಆಗಿರ್ಬೇಕು. ಹದಿನೇಳು ದಿನ ಆಯ್ತ್ರಿ. ಆಗ್ರಿ ಒಬ್ಬರನ್ನ ಆರೋಪಿಗಳನ್ನ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿನ್ರಿ. ಅವ್ರ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಅವ್ರ ಏನು ನಮ್ಗೆ ಇದನ್ನೇ ಮಾಡಲ್ಲಗ್ಯಾರ್ರಿ. ಇವ್ರು ನಾವು ಹೋಗ್ತೇವ್ರಿ ಬರ್ತೇವ್ರಿ. ಹೋಗಿ ಬಂದ್ರೂ ಅವ್ರು ನಮ್ಗೆ ಏನಿಲ್ಲ ಆಚೆ ಹಿಡಿತೇವಳ ಕೇಸ್ ತಗೋತೇವಳ ಅಂತ ಇಷ್ಟೇ ಮಾಡತ್ತಾರ. ನಾವು ಬಿಜಾಪುರಕ್ಕೆ ಬಂದೇವ್ ರೀ. ನಾವು ನ್ಯಾಯ ಕೇಳಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಕೊಟ್ಟೇವ್ರಿ. ಸುಲೀಲ ವಾಲಿಕ ಮುದ್ದೇವಾ ತಾಲೂಕು ರೀ, ಡವಳಿ ಗ್ರಾಮ ರೀ. ನಮ್ಗೆ ನ್ಯಾಯ ಕೊಡೋಲ್ಲಾಗ್ಯಾರಿ ಸರ್ ಮುದ್ದೇವಾ ಟೇಷನ್ದವ್ರಿ. ನಮ್ಮ ಹುಡುಗಿಗೆ ಆದ ಅನ್ಯಾಯಕ್ಕ ನಾವು ನ್ಯಾಯ ಕೇಳಕ್ ಬಂದೇವ್ರಿ. ನಮಗೆ ನ್ಯಾಯ ದೊರಕಿಸವಲ್ರು. ಅದಕ್ಕೆ ರೀ ಈಗ ಇವರು ಧಮಕಿ ಮಾಡಕತ್ತಾರ ರೀ. ಕುಡ್ದು ಬಂದು ಕೊಟ್ಟೇರಿ ಹಿಡ್ದಿಲ್ರಿ. ಮೂರು ದಿನ ಆದ್ರೂ ಹಿಡ್ದಿಲ್ರಿ. ನಮ್ಗೆ ಮೂರನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಇದು ಆಗೈತ್ರಿ. ಹ್ಞೂ ಎಫ್ಐಆರ್ ಆಗೈತ್ರಿ. ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ರಿ. ಅವ್ರನ್ನ ತಂದು ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಬೇಕ್ರಿ. ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳೂ ಇದು ಹಿಡಿತಾ ಇಲ್ರಿ. ನಮ್ಮ ಸರಿ ನಾವು ನಮ್ಮ ಹೆಸರು ತಾಯಮ್ಮ ಶಿವಪ್ಪ ಇರ್ತಾರ್ರಿ.